नमस्कार, दैनिक देशदूत आणि WRD यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा नारीशक्ती या उपक्रमामध्ये आपण आलेलो आहोत. SSK सॉलिटर या हॉटेल्समध्ये आपल्याला आपण भेटणार आहोत. येथे रंगोली कुटे यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण. इथे रंगोली कुटे या मुंबईमध्ये शिक्षण घेतलं, त्यांनी तिथे त्यांनी जॉबही केला आणि त्यात ते मात्र त्या फारशा रमल्या नाही आणि त्यांनी इथे आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायामध्ये त्यांचा हात लावायला हात धरायला ते इथे उपस्थित झाल्या आणि त्यानंतर त्या खरोखर त्यात रंगोली या त्यात पूर्णपणे रंगल्या आणि त्यांनी त्याच्यासोबतच आता एक क्लबही सुरू केलेला आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्या वाटचालीचं, त्यांना या लॉकडाऊन काळात आलेल्या विविध अडचणींची माहिती. नमस्कार, आपलं या चर्चासत्रात स्वागत आहे. आपण मला सांगा, आपण मुंबईमध्ये होतात, मुंबईसारखी एक मायानगरी आहे ती सोडून आपण नाशिकमध्ये टर्न झालात, तर ह्या नाशिकमध्ये येण्यामागचं काय कारण असू शकेल? तर आता आय लेफ्ट मुंबई इन 2016, तेव्हा हॉटेलला जस्ट 2 वर्ष झाले होते आणि वडिला आम्हाला हॉस्पिटॅलिटीचा असाच काही बॅकग्राऊंड नव्हता. तर मग वडिलांनी बोललं की मी एवढं MBA वगैरे करून आली आहे तर मदत करायला इकडे या. तर मग त्या हिशोबाने मी पण आली. हॉटेल आल्यावरती आल्या मला ॲक्च्युली हॉस्पिटॅलिटीचा काहीच अनुभव नव्हता. तर तो अनुभव घ्यायला पहिला 1 वर्ष गेला. नंतर जसजसा अनुभव आला तसतसं कळालं की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ही खूप ॲक्टिव्ह आणि खूप म्हणजे खूप मजे हां आहे. तर मग तसं आम्हाला आता 2-3 वर्ष तर आम्ही ते केलं. नंतर आता आमची फॅमिली खूप फिटनेस कॉन्शियस आहे तर आल्यापासूनच आम्ही 10 किलोमीटर मॅरेथॉन्स करतो. मग मी किकबॉक्सिंग करायची, योगा वगैरे करते, माझे आईवडील वेट लिफ्टिंग वगैरे सगळं करतात. तर मग आम्ही डिसाईड केलं की नाशिककर हे खूप हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत तर ते एनकरेज करण्यासाठी आपण एक SSK वर्ल्ड क्लब म्हणून एक मोठं क्लब आता सुरू केलेलं आहे. या क्लबमध्ये काय काय सुविधा आपण देतोय, कसं आहे? आता हा क्लब टोटल 25 acres लँडवरती आहे. त्याच्यातनं 6 acres लँडमध्ये आपण एक स्पोर्ट्स फॅसिलिटी डेव्हलप केलेली आहे. त्याच्यात 5-star स्पोर्ट्स फॅसिलिटी स्टार्टिंग फ्रॉम स्विमिंग, टेनिस कोर्ट्स, सिंथेटिक टेनिस कोर्ट्स आहे जे इंटरनॅशनल लेवलचे असतात. मग बॅडमिंटन कोर्ट्स, विच इज अ वुडन बॅडमिंटन कोर्ट, नाशिकमध्ये 1 of its kind आहे. वी हॅव स्क्वॉश कोर्ट, बॉक्सिंग जिम, त्याच्यात आपल्याकडे नॉटलेस आणि स्टार ट्रेकचे इक्विपमेंट्स आहे. देन वी हॅव अ मिनी थिएटर ऑल्सो फॉर प्लेजर आणि सगळ्यांना यु नो फॉर अ ब्रेक. देन 5 restaurants आहेत आपल्याकडे क्लबवरती तिकडे. असं फुल क्लब आपलं आपण डेव्हलप केलेलं आहे. आत्ता त्याची लॉन्च आपण 30 January केली, नंतर नेमकं लॉकडाऊन सुरू झालं. ती एक अडचणीचा काळ आला. पण त्याच्यासोबत आता तुम्ही जेव्हा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि लॉकडाऊनला सामोरे गेलं, तर लॉकडाऊन काळामध्ये तुमच्या पुढे ह्या हॉटेलचे काय काय आव्हानं आली? लॉकडाऊनमध्ये ॲक्च्युली खूप अनएक्सपेक्टेड होतं ऑब्व्हियसली सगळ्यांना लॉकडाऊन. आणि लॉकडाऊन आल्यामुळे माझ्याकडे आत्ता इथे 100 लोकांचा स्टाफ आहे हॉटेलमध्ये सुद्धा. तर मग मार्चच्या महिन्यात जेव्हा आम्हाला कळालं की सगळे आमचे बँक्वेट फंक्शन्स कॅन्सल होत होते, तर मग मी असा विचार केला की म्हटलं अर्धे आपले स्टाफ जी येते ती भरपूर बाहेरगावीची असते. तर तुम्ही पण ते मायग्रेंट इश्यूबद्दल वाचला असेल. तर भरपूर लोक 1-1 महिन्याची सुट्टी घेतात. तर त्याच काळात मी माझ्या अर्ध्या स्टाफला घरी पाठवून दिलं होतं, सुट्टी करून घ्या तुम्ही 1 महिन्याची, म्हणजे दिवाळीत परत सुट्टीला जाणार नाही. तर मग तसं करून माझी भरपूर स्टाफ गेली होती. पण मग लॉकडाऊन जेव्हा अनाऊन्स झाला तेव्हा भरपूर लोक नाशिकमध्ये अटकले होते. तर आपल्या स्टाफ क्वार्टर्समध्येच राहत होते ते, त्यांना आपण खायला प्यायला आपल्याकडनंच दिलं सगळं. बाकी हॉटेल तर 24 म्हणजे 100% बंद होतं. तर मग इनिशियली हॉटेल्स बंद होते पण नंतर जेव्हा चालू झाले तेव्हा जी काही आव्हानं समोर आली, किंवा कारण बाजारपेठा तोपर्यंत एवढ्या मोकळ्या खुलल्या नव्हत्या, तर कसं तुम्ही त्याला टॅकल केलं? पार्सल सर्व्हिस होती तुमच्याकडे. तर आपल्यासारख्या हॉटेलमध्ये लोक ॲम्बियन्ससाठी येतात तर ते चॅलेंजिंग होतं, कारण की भरपूर लोकांना पार्सल टेक अवे एवढी याची सवय नव्हती. पण आपण हळूहळू सुरू केलं. WRD सोबत, स्विगी, झोमॅटो सगळ्यांसोबत आपण एकत्र डिलिव्हरी सिस्टम स्टार्ट केली. त्यानंतर जे बाकीचे ऑब्स्टेकल्स जे मी फेस केले लॉकडाऊनच्या दरम्यान होते, ते आपले कॉस्ट, हॉटेल इंडस्ट्रीचे कॉस्ट खूप हाय असतात. एक स्टँडअलोन रेस्टॉरंटचं कसं की त्यांनी फ्रंट एंड बंद ठेवला आणि मागून डिलिव्हरी किचन चालू ठेवून केलं तर ते परवडतं. पण आपल्या हॉटेलला इतकं मोठं असून आपल्याला सारखे मशीन्स ऑन ऑफ ऑन ठेवायचे असतात, म्हणजे ते खराब होत नाही.
तर त्यांनी आपल्याला एक इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा फटका बसला आणि असे भरपूर छोटे छोटे गोष्टी आपण अडचणी फेस केल्या, बट नाव आपण थोडं बाहेर पडलो. तुम्ही यातून बाहेर पडलात आणि आता काही दिवस अजून लागतील ह्याला कालावधी का तुम्हाला स्ट्रीमलाईन करायला, पण मग आता तुम्ही यातून बाहेर पडताना पुढची दिशा काय पाहताय तुम्ही का? भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय, काय करायचंय आपल्याला? आता भविष्यात आपण एक क्लब तर आपण सुरू केलेला आहे, ते आता त्याला सुरू होऊन आय थिंक 1 year एंड ऑफ दिस इयर 1 वर्ष होऊन जाईल आणि तोपर्यंत एनकरेज करायचं नाशिककरांना की फिटनेस कसं इम्पॉर्टंट आहे. आता ह्या कोविडच्या काळातसुद्धा आपण पाहिलं की जे लोक म्हणजे ज्यांची हेल्थकडे लक्ष नाही ठेवत जे लोक त्यांना जास्त त्रास होऊ शकतो, त्यांना जास्त त्रास. सो एनकरेज करण्यासाठी लोकांना, लोकांमध्ये ती अवेअरनेस आणण्यासाठी मग आपण भरपूर अशा काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी हॉटेलवरती आणि क्लबवरती करतच राहतो. आता दिवाळीत आपण काही साजरा करू गोष्टी, म्हणजे लोकांचे स्पिरिट्स डल नको व्हायला. तुम्ही तिथे काय वेलनेस सेंटरची काय कन्सेप्ट होती तुमच्याकडे? तर आता आपल्या सेकंड फेजमध्ये SSK वर्ल्ड क्लबवरती आपण एक वेलनेस सेंटर म्हणून डेव्हलप करतोय. वेलनेस सेंटरमध्ये आयुर्वेदा प्लस योगा अशा भरपूर गोष्टी आणि हेल्दी ईटिंग ह्या सगळ्या गोष्टी असतात. भरपूर ठिकाणी नाशकात आपण वेलनेस सेंटर पाहतो तर तिकडे फक्त योगा आणि वेलनेस सेंटर असतं, पण आपल्या क्लबवरती त्यांना भरपूर प्रकारचे स्पोर्ट्स फॅसिलिटीसुद्धा असतील. ते बॅडमिंटन पण खेळू शकतात, ते टेनिस पण खेळू शकतात आणि वेगवेगळे स्पोर्ट्स खेळू शकतात अलॉंग विथ द वेलनेस. तर तो एक ॲडव्हान्टेज असेल आपल्या हेल्थचं पूर्ण सोल्युशन. येस येस 100%. तुम्ही एक महिला ज्या पद्धतीने तुम्ही पुढे जात आहे, वडिलांच्या पाठबळावरती तुम्ही जात आहेत आणि तुम्ही तुमचं स्वप्न एक धरलेलं उराशी ते पूर्ण करायच्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करताय, तुम्ही बाकीच्या महिलांना काय संदेश द्याल का? तुम्ही त्यांनी कसं केलं पाहिजे की त्यांना, खूप महिलांच्या मनात इच्छा असते, सुप्त इच्छा असते आपल्याला काहीतरी करायचं आहे पण काय करायचं हे समजत नाही, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? पहिली गोष्ट तर मी खूप जास्त थँकफुल आहे की मी नाशिकला आली. माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत आयुष्यात असं कधी वाटू नाही दिलं, तू मुलगी तर तू नाही करू शकणार. आपल्या स्वतःच्या हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याकडे हेड्स जे आहेत त्या बऱ्यापैकी मुली आहेत. जेव्हापासून मी आले तेव्हापासून आपली स्टोअर मॅनेजर एक मुलगी आहे, आपली हेड शेफ हॉटेलची मुलगी आहे, अकाउंट हेड मुलगी आहे, फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंगचे हेडसुद्धा मुली आहेत. तर त्यांच्यासोबतचा जो माझा अनुभव आहे, मी त्यांना नेहमी सांगते की जस्ट बिकॉज यू आर अ वुमन असं नाही की तुम्ही काही करू नाही शकत. बरोबर, सगळं फुल समाज म्हणजे सगळा समाज सांगतोय तुम्हाला की यू आर अ वुमन दॅट्स वाय यू कॅन डू इट, बट आय डोंट थिंक दॅट इज एनी हिंड्रन्स. आपल्याला ॲज अ वुमन प्रॉब्लेम्स पण भरपूर असतात, ॲडजस्टमेंट्स पण आपण भरपूर करू शकतो, पण ॲज वुमेन आपल्याकडे ताकद पण, मी असं समजते की आपल्याकडे ताकदसुद्धा जास्त आहे त्या सगळ्या गोष्टी हँडल करून घर सांभाळून हॉटेल सांभाळू शकतो, घर सांभाळू शकतो, आपले फॅमिली सांभाळू शकतो आणि सगळं सांभाळून सुद्धा आपण पुढे येऊ शकतो. बरोबर, तर तेच एनकरेजमेंट द्यायचंय मुलींना सगळीकडे की यू कॅन डू इट. कधी असं वाटू देऊ नका की शक्य नाही आहे कारण की मी मुलगी आहे. निश्चित रंगोलीजींनी एक मुंबईतील जॉब सोडून हॉटेल उद्योगात आले. नाशिक तसं खवय्यागिरीसाठी फार चाणक्ष आणि जागरूक आहे. त्यांनी खवय्यागिरीसोबतच त्यांना हेल्थही संदेश दिला, स्वास्थ्य कसं टिकवावं आणि स्वास्थ्य कसं जपावं याच्यासाठी त्यांनी वेलनेस सेंटर सुरू करण्याचा संकल्प घेतला आहे. महिलांसाठी त्या म्हणतायत की महिलांनी सक्षमपणे पुढे आलं पाहिजे. महिला खरोखरच सक्षम आहेत आणि त्यांनी आपल्या खंबीरपणे पुढे आला तर त्यांना यश निश्चित मिळेल. त्यांचा हा संदेश आपण निश्चितच प्रत्येक महिला अंगीकारतील असा विश्वास आहे. आपण या चर्चेत सहभागी झालात, धन्यवाद. थँक्यू.